आज आपण पोहे आणि कोबी यापासून मस्त असा चटपटीत नाश्ता तयार करणार आहोत घरातील सर्वच लहान मोठे आवडीने खातील इतका मस्त हा नाश्ता तयार होतो नमस्कार मंडळी प्रीती समय मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक मजेची रेसिपी तयार करणार आहोत चला तर मग पाहूया इथे मी घेतला आहे कोबी कोबीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर कोबी जो आहे तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर इथे सर्वच कोबी आपण वापरणार नाही आहोत आपल्याला जितकं लागेल त्या प्रमाणातच आपण इथे कोबी घेणार आहोत तर इथे मी एक कप बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे कोबीला आपल्याला किसायचं नाही आहे नाही तर मग त्यातलं भरपूर पाणी निघेल अर्धा कप इथे मी पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे आहेत जे आपण कांदा पोह्याला वापरतो तेच पोहे आहेत आणि हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून म्हणजे दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घालायचं आणि एक पाच ते सात मिनटं आपल्याला हे चांगलं भिजवत ठेवायचं आहे पाच ते सात मिनटं ते भिजेपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करू तर इथे मी घेतलेला आहे चार मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं थोडीशी कडीपत्त्याची पानं घालून आपण एक वाटण तयार करूया ह्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आहे तर जाडसर असं हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे आता पाच ते सात मिनिटांमध्ये आपले हे पोहे जे आहेत ते सुद्धा छान नरम झालेले आहेत तर हाताने ह्याला व्यवस्थित असे कुसकरून घ्यायचे बारीक करून घ्यायचं आहे पोहे छान आपण बारीक करून घेतले आता ह्यामध्ये आपण जे वाटण वाटलं होतं ते वाटण घालून घ्यायचं ह्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत कोबी तर कोबी जितकं शक्य तितका बारीक चिरून घ्यायचा मात्र किसून घ्यायचं नाही नाही तर मग त्याचं पाणी भरपूर निघेल एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर ह्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर मी इथे थोडासा हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवामुळे डायजेशन चांगलं होतं त्यानंतर ह्यामध्ये आपण धणा पावडर घेतला एक चमचा अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटीभर आपण यामध्ये घातलेली आहे कोथिंबीरीमुळे ह्याचा स्वाद जो आहे तो खूप छान येतो आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे आपण मीठ घातलेलं नाही आहे मिठामुळे पाणी सुटतं त्यामुळे आयत्या वेळीच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे यानंतर ह्यामध्ये मी बेसन घेतलेलं आहे अर्धा कप आणि थोडं थोडं करून आपण यामध्ये बेसन घालूया तर इथे मी अर्धा कप पूर्ण हे बेसन घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊ तर घट्टपणा येईपर्यंत आपल्याला हे बेसन ह्यामध्ये घालायचं आहे तर इथे अर्धा कप बेसन मला लागलेलं आहे आणि आता सगळं पूर्ण झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घातलेलं आहे मीठ तर मीठ आयत्या वेळेवर घालायचं नाहीतर मग त्याला पाणी सुटतं तर आता हे मीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ह्याचे आपण छोटे छोटे असे वडे तयार करून घेऊया तर तुम्हाला लहान मोठे ज्या आकारात हा वडा हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही तयार करून घेऊ शकता तर इथे मी छोटे छोटेच तयार करणार आहे वडे तर या पद्धतीने आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे वडा थापताना तो जास्त जाड थापायचा नाही आहे नाहीतर मग तो आतमध्ये कच्चा राहील त्यामुळे या पद्धतीने बघा असा वडा आपण थापून घेतलेला आहे तर असे काही वडे मी थापून घेतलेले आहेत आता इथे थोडंसं आपल्याला डेकोरेट करण्यासाठी मी इथे पांढरे आणि काळे तीळ घेतलेले आहेत आणि हे मस्त यामध्ये असं घोळवून घ्यायचा वडा आणि दिसायलाही छान दिसतं आणि कुरकुरीत होतात वडे त्यामुळे मी हे असे वडे तयार करून घेतलेले आहेत आता इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेलामध्ये आपण हे वडे तळून घेणार आहोत तर छान असं खरपूस आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायच्यात वडे आणि गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर मस्त आपल्याला खरपूस हे वडे तळून घ्यायचे आहेत तर आता काही सेकंदानी ह्याला उलट करायचं अगदी मस्त कुरकुरीत हे वडे तयार होतात आणि स्वादिष्टही लागतात तर घरातील लहान मोठे सर्व चावडीने खातील असे मस्त हे वडे तयार होतात वडे बघा मस्त आपण थापून घेतल्यामुळे छान कुरकुरीत होतात जास्त जाड थापायचं नाही ना तर मग आतमध्ये ते व्यवस्थित शिजले जाणार नाहीत तर आता इथे मस्त असे कुरकुरीत वडे आपण तयार करून घेतलेले आहेत तर एका चाळणीमध्ये आपण काढूया दिसायलाही अगदी सुंदर दिसत आहेत अगदी छान मस्त हा टी टाइम स्नॅक्स तयार झालेला आहे मुलांना टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता थंड झाले तरी सुद्धा हे छान सॉफ्ट राहतात कारण आपण ह्यामध्ये पोहे घातलेले आहेत पोह्यामुळे काय होतं सॉफ्टपणा येतो तांदळाचं पीठ घातलं असतं तर कडकपणा आला असता थंड झाल्यानंतर ते खावेसे वाटत नाही मात्र हे थंड झाले तरी पण खावेसे वाटतात मस्त असे आपले हे वडे तयार झालेले आहेत कुरकुरीत तर एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मस्त हे वडे तयार होतात वरून कुरकुरीत आतून थोडे सॉफ्ट माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय